सीवर विभाग का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व नगर सेवक विशाल डोलस ने एक संवाददाता सम्मेलन में एक गंभीर मुद्दा उठाते हुए ये आरोप लगाया है कि नवी मुंबई महानगर पालिका का नगर रचना विभाग सिडको और राज्य सरकार के टाउन प्लानिंग विभाग की साठगांठ से शहर के नागरिक सेवा सुविधाओं के लिए आरक्षित तमाम भूखंडों को पूंजीपतियों को बेचने की तैयारी कर रहे हैं, जो नवी मुंबई करों के मूल अधिकारों पर सीधा हमला है। विशाल डोलस ने इस बात को भी बेहद आक्रामकता के साथ रखा कि यदि बिल्डरों और पूंजीपतियों के सुझावों के आधार पर महानगर पालिका का डीपी प्लान मंजूर करने का षड्यंत्र रचा जाता है या उसे मंजूरी दी जाती है, तो इसमें कोई संदेह नहीं कि नागरिक सुविधाओं के लिए भूखंडों की कमी के कारण सुनियोजित नवी में शहर की भविष्य की स्थिति और भयावह हो जाएगी। विशाल डोलस ने अपने उसी आक्रामक तेवर के साथ महानगरपालिका प्रशासन को चेतावनी देते हुए कहा कि अगर नवी मुंबई महानगरपालिका के माध्यम से सीवुड में पार्किंग और बाजार के लिए भूखंड उपलब्ध नहीं करवाया गया तो वे नागरिकों के साथ भूख हड़ताल करेंगे और साथ ही अदालत में याचिका भी दायर करेंगे। आमच्या नागरिकांनी त्या ठिकाणी ज्या सूचना हरकती नोंदवल्या त्याची दखलच घेणार नसतील तर मग तुम्ही हा जो विकास आराखडा फक्त 2-3 व्यावसायिक जे आहेत जे आपलं शहर चालवत आहेत त्यांच्यासाठी आपण हा विकास आराखडा करतो आहे का? पर हे विकासक कोण आहेत? उद्या हे सगळे भूखंड विकल्यानंतर हे आपापल्या गावी जातील, आपापल्या ठिकाणी जातील आणि ह्या ठिकाणी राहणारी जी जनता आहे, लोक आहोत आपण फक्त तमाशा बघत राहू। उद्या जर सोयीसुविधांचे भूखंड राहिले नाहीत त्या ठिकाणी या शहराची अवस्था जी आहे बकाल झाल्याशिवाय राहणार नाही। हॉस्पिटलचे भूखंड या ठिकाणी विकले जात आहेत, मार्केटचे भूखंड विकले जात आहेत, त्या ठिकाणी अनेक रिझर्वेशनचे भूखंड आहेत ते सुद्धा विकले जाणार आहेत हे तुम्हाला मी आज ठामपणे सांगतो। आणि यातूनच जर प्रशासन जागा झालं तर झालं, म्हणून आपल्या पत्रकार बांधवांना या ठिकाणी बोलवून याबाबत अवगत करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आपण घेतलेली आहे। आपल्याला वाटतो तसा विषय हा सोपा नाही, परंतु भविष्यामध्ये जर आपण 4-5 वर्षानंतर जेव्हा आपण या नवी मुंबईकडे बघू 6-7 वर्षानंतर त्यावेळेस आपल्याला समजेल की किती गोष्टींची त्रुटी किंवा उणीव या ठिकाणी आहे आणि सगळे भूखंड विकले गेलेत, त्यावेळेस जर आपण आवाज उठवला असता तर कदाचित शहराची ही परिस्थिती नसती। त्यामुळेच मला असं वाटते की आपल्या सर्वांनी आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त या गोष्टीचा विरोध आणि या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की जे आवश्यक भूखंड आहेत ते भूखंड ठेवायला पाहिजे। या ठिकाणी कोणत्या बिल्डरवरती किंवा व्यावसायिकावरती आक्षेप असण्याचा कारण नाही, परंतु आमच्या ज्या सुविधा आहेत नागरिकांसाठी ज्या सुविधा आहेत, सिडकोचं मुख्य धोरण जे होतं त्या ठिकाणी कॉलनी डेव्हलप करून त्यांना सुविधा पुरवण्याचं होतं। मग तुम्ही सुविधा पुरवत नाहीत, तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करता, तुमचं धोरण मुळातच ते नाही आहे। जेव्हा आम्ही सिडकोच्या वेबसाईटवर जातो त्या ठिकाणी सिडकोचं मूळ उद्दिष्ट लिहिलेलं आहे की बाबा तिसरी मुंबई आम्हाला उभी करायची, दुसरी मुंबई आम्हाला उभं करायची आहे आणि त्या लोकांना आम्हाला सोयीसुविधा द्यायच्या आहेत। मग तुमचं प्राधान्य सोयीसुविधांसाठी असायला पाहिजे की विकासकांसाठी टेंडर काढण्यासाठी असायला पाहिजे? तर ह्या गोष्टीचं पण उत्तर सिडकोने या माध्यमातून द्यायला पाहिजे। माझा प्रश्न हा सिडकोला पण आहे की सिडको काय करते आहे आज? सिडको कोणासाठी काम करते आहे? सिडको व्यावसायिकांसाठी काम करते आहे, सिडको नागरिकांसाठी काम करत नाही आहे। म्हणजे शासनाचं जे धोरण होतं सिडको डेव्हलप करण्याकरता ते या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही। फक्त नवी मुंबई लुटायचं काम या ठिकाणी सुरू आहे। नवी मुंबई मुंबईभरातून लोक, मुंबई उपनगरातून लोक या ठिकाणी राहायला आली आणि त्यांची फसवणूक आम्ही डोळ्याने बघतो आहे। आज मी सुद्धा सिवूड्समध्ये राहतो आहे, अनेक सुविधांचा अभाव या ठिकाणी आहे। तर मला असं वाटतं की पत्रकार बांधवांनी आणि या माध्यमातून जे कोणी प्रेस कॉन्फरन्स बघतायत शहराची जी होणारी अवस्था आहे याबाबत आत्ताच अलर्ट व्हायला पाहिजे आणि या गोष्टीचा विरोध नोंदवला पाहिजे। तीव्र पद्धतीने कारवाई करण्याची गरज आहे या शहरामध्ये अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती, जेणेकरून हिंमत होणार नाही कधी कोणाची नवी मुंबई विकण्याची किंवा असं शहर विकण्याची। तर हा जो सगळा प्रकार चालू आहे तर मला वाटतं कोणतरी भांडवलदार या सगळ्यांच्या मागे आहे, पैसा हे मूळ कारण आहे। आणि मला वाटतं जोपर्यंत त्याला जामबंद आपण करत नाही आपण सगळेच या ठिकाणी जबाबदार आहोत। मला वाटतं की जे काही भूखंड राहिलेले आहेत त्यावरती आता मला वाटतं की महानगरपालिकेने त्याच्यावरती आक्षेप नोंदून ते जे झालेले टेंडर आहेत ते रद्द करायला पाहिजे, कोर्टात जायला पाहिजे। महानगरपालिकेला मी प्रश्न विचारला होता की आपण ह्या सगळ्या प्रकारावरती कोर्टात का जात नाही, तर मला त्यांनी उत्तर दिलं आहे की दोन्ही ज्या संस्था आहेत म्हणजे दोन्ही जे विभाग आहेत ते नगर विकास विभागाशी निगडीत आहेत, त्यामुळे कोर्टात जाणं हे संयुक्तिकरित्या
नीट राहणार नाही किंवा राहणार म्हणजे संयुक्तिक राहणार नाही, सोयीचं राहणार नाही. तर त्यांनी मला असं उत्तर देणं म्हणजे दुर्दैवाची बाब आहे. एक तर नगरविकास विभागात न्याय करत नाही, मग न्यायालय राहतो फक्त एक न्यायालयाची बाजू राहते. न्यायालयामध्ये तुम्ही एकमेकांच्या विरोधात जाणार नाही, म्हणजे तुम्ही 100% दोघांनी मिळूनच हा या ठिकाणी नवी मुंबई खालसा करण्याचा जो म्हणतो ना आपण जो प्रकार सुरू केलेला आहे, दोघंही मिळून मला वाटतं त्याला अंतिम स्वरूप देतील. या ठिकाणी विरोध करण्याकरता किंवा या याच्या प्रशासनाविरुद्ध आणि शिडको नंतर नगरविकास विभाग यांच्याशी लढण्याकरता आपल्याला बोलल्याप्रमाणे लोकांचा आग्रह गरजेचा आहे, लोकाग्रह गरजेचा आहे, लोकांचं या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात समाविष्ट होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आम्ही अपील करणार आहोत. आम्ही या ठिकाणी एखादी लिंक किंवा असा क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहोत जे कोणी आमच्या लढ्यात सामील होतील. मग याला वेगळ्या रेल्वे स्टेशन असेल, दुसऱ्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करू. लोकांना जसं पूर्वी पद्धत होती की गावागावात जाऊन किंवा त्या त्या ठिकाणी जाऊन लोकांना सांगण्याचा, त्यावेळेस कोणतं सोशल मीडियाचं हे प्लॅटफॉर्म नव्हतं, पण आता सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. ते किती प्रभावीपणे आपण त्याला वापरतो, किती लोकांपर्यंत आपण त्या ठिकाणी पोचतो याचा प्रयत्न आम्ही करू. जास्तीत जास्त लोकांना, ज्यांना नवी मुंबईबद्दल काळजी आहे अशा लोकांसाठी, अशा लोकांना पण आम्ही अपील करू. आणि मला वाटतं अशी लोकं आहेत नवी मुंबईत ज्यांना नवी मुंबईची काळजी आहे, ते स्वतःहून या आमच्या चळवळीमध्ये किंवा आम्ही जो काही लढा उभारलेला आहे त्याच्यामध्ये ते सामील होतील. नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा या ठिकाणी मंजूर होत असताना या ठिकाणी नागरिकांनी ज्या सूचना हरकती घेतल्या होत्या त्यांचा विचार न करता परस्पर व्यावसायिक आणि बिल्डर यांच्या माध्यमातून नवी मुंबईचे जे आरक्षित भूखंड आहेत तो विकण्याचा किंवा त्याचं आरक्षण कॅन्सल करण्याचा प्रयत्न जो आहे हा वरच्या स्तरावरून होत आहे. आणि नवी मुंबई म्हणजे आमच्या सोयीसुविधांचे भूखंड या ठिकाणी सुरक्षित राहावे किंवा त्या गोष्टींना लगाम लागावी यासाठी आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केली होती. या माध्यमातून आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की जो समतोल नवी मुंबईचा समतोल राखण्यामध्ये शिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका अपयशी ठरलेली आहे, म्हणजे एका विभागामध्ये सगळ्या सुविधा आहेत परंतु दुसऱ्या विभागामध्ये सुविधांचा अभाव आहे, तर आधी तो जो बॅलन्स आहे तो त्यांनी शहरामध्ये राखावा आणि त्यानंतर जे उर्वरित भूखंड आहेत जे आपल्याला नको आहेत त्याचं टेंडर काढायला शिडकोला परवानगी द्यावी. माझं असं म्हणणं आहे की नियोजन प्राधिकरण म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेची ही जबाबदारी आहे की या शहराचं व्यवस्थितरित्या नियोजन व्हायला पाहिजे. परंतु नवी मुंबई महानगरपालिका नगररचना विभाग कुठेतरी या ठिकाणी फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. त्या ठिकाणी महत्त्वाची पावलं किंवा कठोर कारवाई या ठिकाणी करण्याची गरज आहे, ती होताना दिसत नाही. त्यासोबतच आग्रही असणंसुद्धा गरजेचं होतं, परंतु अनेक विषयांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने फक्त बघ्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे जे काही चुकीचं चाललं आहे त्याला आमचंसुद्धा समर्थन आहे. अशा पद्धतीचं कामकाज जे आहे आत्तापर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेचं सुरू आहे, त्याच्यामध्ये फक्त नगररचना विभागच नाही त्यांचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा आहेत. तर मला आमची अशी माध्यमातून मागणी आमची अशी आहे की सिव्हिल्स विभागामध्ये किंवा सिव्हिल्स विभागासोबत इतर विभाग असतील, परंतु मी सिव्हिल्स विभागाचं नेतृत्व करतो म्हणून या ठिकाणी मी सांगतो आहे की सिव्हिल्स विभागामध्ये जे आमचे पार्किंगचे भूखंड आहेत, मार्केटचे भूखंड आहेत, जे आम्हाला कधी मिळाले नाहीत आणि आम्ही त्याची वारंवार मागणी करतो आहे. गेल्या 20-25 वर्षापासून इकडे या ठिकाणी नागरिक त्याची मागणी करत आहेत. ते आमच्या हक्काचे भूखंड जे आहेत ते आम्हाला द्या, त्या सोयीसुविधा आम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करा. तसेच शहरामध्ये इतर ठिकाणी ज्या सुविधांचा अभाव, अशा प्रकारच्या सुविधांचा अभाव आहे, हॉस्पिटल असेल, तसेच नवी मुंबई शहरासाठी असलेलं क्रीडा संकुल असेल, तो जो भूखंड आहे तो सुद्धा त्या ठिकाणी टेंडरला काढलेला आहे, तर तो सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेने वाचवायला पाहिजे. त्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहे की जे महत्त्वाचे भूखंड आहेत, जे सोयीसुविधांचे नागरिकांचे भूखंड आहेत, त्याला नवी मुंबई महानगरपालिकेने सुरक्षित करावं. आणि जे राहिलेले भूखंड आहेत त्याच्यावरती मला वाटतं त्यानंतर महानगरपालिकेने किंवा शिडकोने ते विकले तरी हरकत नाही, त्याबाबत हरकत असण्याचं कारणच नाही. परंतु त्याआधी मला असं जेवढा माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार हे सर्वच्या सर्व भूखंड विकण्याचा त्या ठिकाणी कट सुरू आहे आणि ते काही दिवसातच विकले जातील. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.